नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। आज आपण आले बँड्रा पूर्व येथे पीडब्ल्यूडी ग्राउंड गव्हर्नमेंट कॉलनी जवळ। तिकडे भव्य कोकण महोत्सव आहे, शिवसेना आयोजित। 30 नोव्हेंबर ते 13 डिसेंबर पर्यंत आहे। दुपारी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत टायमिंग आहे। ॲड्रेस वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स असं डिस्प्लेवर देणारच आहे। आणि आपला नवीन चॅनल चालू झालेला आहे, मुंबईकर प्रथमेच। जसं तुम्ही आपल्या या चॅनलला प्रेम आणि सपोर्ट केलात, तसंच तुम्ही त्याही चॅनलला प्रेम आणि सपोर्ट करा। आणि चॅनलला जाऊन नक्कीच सबस्क्राईब करा, डिस्प्लेवर तुम्हाला चॅनल दिसेलच। आणि चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे। आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। ही गव्हर्नमेंट कॉलनी आणि गव्हर्नमेंट कॉलनीच्या बरोबर समोरच इकडे मालवणी महोत्सव आहे, शिवसेना आयोजित। हा असा गेट आहे, तर आता आपण आज जाऊया। हा पहिला स्टॉल आहे आणि इकडे सगळ्या बांगड्या आहेत लेडीज साठी। काय प्राइस आहे? ओके, 100 रुपये डझन आहेत हिरव्या ही बांगड्या। पाहिजे त्या सगळ्या व्हरायटी मध्ये इकडे बांगड्या आहेत। तसंच इकडे हेअर बँड्स आहेत, क्लिप्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे। तसंच इकडे झुमके आहेत कानातले वगैरे, सगळ्या व्हरायटीज मध्ये आहेत झुमके। आणि इकडे ही बांगड्या आहेत वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये, लहान मुलींचे पण बांगड्या आहेत। आणि जर हेअरबँड वगैरे पाहिजे असेल तर तेही आहेत, बू पण आहेत इकडे। जो पुढच्या स्टॉलवर आलेलो आहे, इथे लहान मुलांची खेळणी आहेत, दुर्बीण वगैरे आहे, फोन आहे, बस गाडी वगैरे जर पाहिजे असेल आपल्या लहान मुलांसाठी तुम्ही इकडनं घेऊ शकतात। गेम्स पण आहेत इकडे, पझल्स वगैरे आहेत, गाड्यांचं सेट आहे। खूप सुंदरसं कलेक्शन आहे इकडे लहान मुलांच्या खेळण्याचं। तुला जाऊन पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे। इकडे चकल्या आहेत, कशा आहेत त्या चकल्या? 50 रुपये। आणि शेव आहेत ना? ओके, लसूण शेव आहेत। कसे आहेत? 40 रुपयाला पाकिट आहे। सानगे मिरच्या आहेत, ह्या कशा आहेत? 50 रुपये। ओके, 50 रुपये पाकिट आहे। इकडे चटणी आहे, ओके, शेंगदाणा, कोबरा लसूण, तिळकुट चटणी आहे, हळद वगैरे आहे, काश्मीरी मसाला आहे, कांदा लसूण मसाला आहे। कसे आहे ते मसाले? वेगवेगळे दोनशे 200 रुपये आहेत। ओके, आणि इकडे शेवया वगैरे आहेत ना? कुरडई आहे ना? ओके, साबुदाण्याचे पापड आहेत, तांदळाचे पापड आहेत, मिरगुंड आहे, मिरगुंड आहे। ओके, आणि कसे आहे ते? ओके, बाकीचे 60 आहेत, कुरडई आहे ती 100 रुपये आहे। तर नक्कीच तुम्ही ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करा। थँक्यू। चला, तर पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि इकडे पर्स वगैरे आहेत लेडीज साठी। ही 220 रुपयाला आहे, ही खाणामधली आहे, याची किंमत 80 रुपये आहे। इकडे लेडीज पर्स आहेत, तसंच इथेही आहेत वेगवेगळे पाऊच आहेत। हे कसे आहेत? 40 रुपये। आणि ह्या पर्सची प्राइस? 100 रुपयाला। ओके, आणि हे काय आहे? मल्टीपर्पज पाऊच आहे। ओके, मल्टीपर्पज पाऊच, कॉस्मेटिक किंवा ट्रॅव्हलिंग लाईन। ओके, पासबुक वगैरे ठेवण्यासाठी। काय किंमत आहे त्याची? 150 आणि 75। ओके, 150 आणि 75, 75 रुपये अशी रेंज आहे। आणि खूप सुंदर असं कलेक्शन आहे त्यांच्याकडे बॅगेचं। ओके, ती ब्लॅक वाली आहे। ओके, साडी कव्हरची काय प्राइस आहे? 100 रुपीज आहे, 100 रुपयाला आहे। ओके, आणि शर्ट कव्हर? 150 पर्यंत। ओके, 150 रुपये। स्पेशली टिफिन बॅग बॅग आहे। ओके, काय किंमत आहे त्याची? 150 पर्यंत आहे। ओके, 120 पर्यंत, 120 ला। ओके, खूप सुंदर असं कलेक्शन आहे त्यांच्याकडे। ओके, ट्रॅव्हलिंग बॅग्स पण आहेत। ओके, 250, 300 आणि 350। ओके, ही 350 वाली आहे। ओके, आणि वॉशेबल वगैरे आहेत ना? ओके, वॉश करू शकतो। आणि कुर्तीज आहेत का? कुर्तीज आहे, सॉफ्ट कुर्ती, जयपूर कॉटन। ओके, जयपूर कॉटन। शॉर्ट्स आहेत मुलींसाठी आणि प्लस कुर्तीज आहे आणि जयपूर कॉटन जेसिका ब्रँडचे गाऊन। ओके, गाऊन पण आहे। ओके, काय प्राइस आहे गाऊनची? गाऊन 450 पासून चालू आहे।
ओके, खूप सुंदर असं कलेक्शन आहे आणि नक्कीच ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करा. थँक्यू. चला मग पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि इथे कुर्तीज आहेत. लॉंग कुर्तीज आहेत? लॉंग आहे, शॉर्ट आहे. लॉंग आहे, शॉर्ट आहे. ओके, हे लॉंग आहेत. त्याच्यामध्ये लखनवी आहेत ना? ओके, लखनवी आहेत. आणि काय किंमत आहे यांची? 500 रुपये किंमत आहे. ओके, 550 पण 500 रुपयाला देणार ते डिस्काउंट मध्ये. आणि शॉर्ट आहे, पार्टी. ओके, बाटिक सारखं. ओके, 500 ला शॉर्ट आणि 400 ला आहे शॉर्ट. ओके, ही बाटिक आहे आणि हे पण बाटिक नाही, प्लेन आहे. प्लेन. आणि हे कोणते आहेत बोलत? ओके, नाईट ड्रेस आहे. ओके, 790 आहे. ओके, 600 रुपयाला तुम्ही देतात. ओके ओके, 550, 550, 100 रुपये डिस्काउंट आहे. 50 रुपये डिस्काउंट आहे. हा ओके, बघू शकतो. 450 किंमत आहे आणि 400 रुपये. ओके, 50 रुपये डिस्काउंट आहे. तर नक्कीच तुम्ही ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करा. थँक्यू. चला मग पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे. आणि हे काय आहे? ब्रेसलेट्स आहेत. काय किंमत आहे? 20 रुपये. ओके, 20, 30 आणि 40. ओके, 20, 30 आणि 40 रुपये. ओके, आणि ही कानातले आहेत, सुंदर असे हँडमेड आहेत ना? काय किंमत आहे यांची? 120 रुपये. ओके, 120 नथ आहेत ना या? ओके, 60 रुपयाला. खूप सुंदर असं कलेक्शन आहे. रेझिन आर्ट आहे. ओके, रेझिन आर्ट 100 रुपये किंमत आहे. आणि हे काय आहे? ओके, लहान मुलांचे आहेत. ओके, काय किंमत आहे? ओके, चॉकलेट्स वगैरे आहेत लहान मुलांसाठी. इकडे इयरिंग्स वगैरे आहेत सुंदर असे. आणि तोडेचे आहेत ना? ओके, काय किंमत आहे यांची? 100. ओके, हे तोडायचे. ओके, ह्याची काय किंमत आहे? 400 रुपये. ओके, आणि ह्याच्यामध्ये मंगळसूत्र वगैरे आहेत खूप सुंदर असे. हे कसे आहेत माई मोत्यांच्या? 80 रुपये. ओके, हा ह्याला इयरिंग्स आहेत 100 रुपये. हँडमेड आहेत. तर खूप सुंदर असं कलेक्शन आहे. आणि काकी आपले सबस्क्रायबर आहे आणि थँक्यू, व्हिडिओ बघत जाव असेच. तर नक्कीच तुम्ही त्यांच्या स्टॉलला व्हिजिट करा. थँक्यू. स्टॉल नंबर 11. ओके, चला आता पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे तन्वी म्हणून. आणि यांच्याकडे चिवडा वगैरे आहे, चकली आहे. हे कोणते? डिंक लाडू. आणि सर्व प्रकारचे लाडू आहेत. तर ते आता स्टॉल लावतात. चला आता आपण पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे. आणि इकडे हे मोत्यांचे आहेत ना? ओके, मोत्यांचे. काय किंमत आहे यांची? 150 आहे. आणि 4 पदरीचं 200. ओके, 4 पदरीचं आहे, 200 आहे. खूप सुंदर असं कलेक्शन आहे इकडे. हे बँटेक्स आहेत का? बँटेक्स नाही, बँटेक्स कंपनीज बनवतात. ओके, हा बरोबर, गोल्ड प्लेटिंग. ओके, पॉलिश राहत नाही. आणि काय किंमत आहे यांची? हार वेगवेगळी किंमत आहे. ओके, 950, 800, 550. इकडे कानातले वगैरे आहेत. आणि हे ठुशी आहेत, बेलपान. ओके, काय किंमत आहे त्याची? 1000 रुपये. आणि इकडे इयरिंग्स आहेत, ते कसे आहेत? वेगवेगळे आहेत ना? ओके, खूप सुंदर असं कलेक्शन आहे. तर नक्कीच व्हिजिट करा काकींच्या स्टॉलला. थँक्यू. चला आता आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे. इथे कोकम सरबत, आपूस आंबा सरबत आणि आवळा सरबत, कोणतेही घ्या, 10-10 रुपये. इकडे जांभूळ पावडर आहे, 55 रुपये. तसंच आवळा कँडी आहे, कच्ची कैरी कँडी आहे, आपूस आंब्याचं सरबत वगैरे आहे, कोकम सरबत आहे, कोकम सरबत आणि कोकम आगळ आहे. सर्व प्रकारचे गोड कोकम. हे कसं आहे काकी? 50 रुपये. ओके, फणस पोळी आहे आणि आंबा पोळी पण आहे. ते कितीला आहे? ओके, आंब्याचे, आवळ्याचे, जिरा मसाला, जिंजर लेमन. ओके, काय किंमत आहे त्यांचे? 110 रुपये. ओके, तर सर्व प्रकारचे सरबत आहे. तर नक्कीच तुम्ही काकींच्या स्टॉलला व्हिजिट करा. थँक्यू. चला आता पुढच्या स्टॉल वरती आले टेमकर मसाला. इकडे सर्व प्रकारचे मसाले आहेत, गावठी हळद आहे, शेंगदाणा चटणी वगैरे आहे, लाल तिखट मिरची पावडर वगैरे, सर्व प्रकारचे मसाले आहेत. आणि किती रुपयापासून सुरुवात आहे मसाले? 850 रुपयापासून. ओके, 850 रुपयापासून सुरुवात आहे ते 1000 रुपयापर्यंत आहे. आणि पाटी जे मच्छी मसाला, मटन मसाला, मच्छी मसाला. ओके,
टेकडा मसाला वगैरे ते काय किंमत आहे त्यांची? 800 रुपये. ओके, 800 रुपये, 850 रुपये अशी किंमत आहे. आणि या चटण्या कशा आहेत? शेंगदाणा चटण्या 100 रुपये. ओके, 40 रुपये 100 ग्राम आहे. 40 रुपये. लसूण चटणी आहे. ओके, धने पावडर आहे, बिर्याणी मसाला आहे, बिर्याणी मसाला आहे, पाव भाजी मसाला, असे सगळ्या प्रकारचे मसाले आहेत. तर नक्की तुम्ही दादाच्या स्टॉल व्हिजिट करा. थँक्यू. चला आता आम्ही पुढच्या स्टॉलवरती आलेले आनंद भवन आणि हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. त्यांच्याकडे खाजा आहे, हे चना लाडू आहे. कसे आहे चना लाडू? 70 रुपये. 70 रुपये लाडू आहे. हे शेवलाडू, शेव लाडू आहेत मोठे. कसे आहेत लाडू? कसे आहेत ते? 80 रुपये. ओके, आणि काजू कसे आहेत? काजू 200 रुपये. 200 रुपये. ओके, इकडे छोटे पण लाडू आहेत. शेंगदाणा लाडू आहे 60 रुपये. 40 रुपये आहेत. हे 40 रुपयाला आहेत. आणि आंबावडी, आंबावडी 30 ला 1, 50 ला 2 आहेत. ओके, 30 ला 1, 50 ला 2. छोट्या 10 ला 2 आहेत. ओके, छोट्या 10 ला 2 आहेत. हे कोणते? कुबरावडी. कुबरावडी गुळामध्ये आहे, साखरेमध्ये आहे. ओके, गुळामध्ये आणि साखरेमध्ये आहे. आणि ही कोणते? गुळवडी आहे. गुळवडी आहे. खोबऱ्याची आहे पण गुळामध्ये. गुळामध्ये. ओके, तर असे सर्व प्रोडक्ट्स आहेत त्यांच्याकडे. खाजा बी जे आहे. खाजा कसं आहे? खाजा 50 रुपये. 50 रुपयाला खाजा आहे. आणि मोठे लाडू? 20 रुपये. ओके, 20 रुपये कुरमरा लाडू. पोहे? पोहे आणि चिवडा. चिकट चिवडा. चिरोटे बोलतात. ओके, चिरोटे कसे? 50 रुपयाला. 50 रुपयाला चिरोटे आहेत. तर असे सगळे त्यांच्याकडे प्रोडक्ट्स आहेत. लाडू आहेत, मेथी पण लाडू आहेत. कसे आहेत ते मेथी लाडू? 70 रुपयाला. 70 रुपयाला. तर नक्कीच तुम्ही दादांच्या स्टॉलला व्हिजिट करा. खूप सुंदर असं त्यांच्याकडे कलेक्शन आहे, प्रोडक्ट आहेत. आणि जरी तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही त्यांना नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. वरती त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. थँक्यू. चला तर पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे. आणि ते गहू कुरडई आहे, 60 रुपये आहे. ते पापड वगैरे आहे, पालक पापड आहेत. तर इथे जिरा पापड आहे. इकडे सांडगे मिरच्या आहेत, पापड आहेत 50 रुपयाला. ते उपवासाचे बटाटा मिरगून पापड आहेत. अशा प्रकारे सर्व प्रकारचे इकडे पापड आहेत त्यांच्या स्टॉलवरती. जर तुम्हाला पापड किंवा मिरच्या वगैरे घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही त्यांच्या स्टॉलला व्हिजिट करा. चला आता आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे. आणि ते सर्व प्रकारचे लोणचे आहेत. किती रुपयापासून सुरुवात आहे लोणचं? 60 रुपये पाव, 70 रुपये पाव, 80 रुपये पाव. ओके, 60 रुपये पाव, 70 रुपये पाव, 80 रुपये पाव. तुम्ही घ्याल तसे आहे. सगळ्या प्रकारचे इकडे लोणचे आहेत. तुम्हाला कोणते लोणचे घ्यायचे असते तर श्रेयस लोणचे म्हणून त्यांच्या ब्रँडचं नाव आहे. तर नक्कीच व्हिजिट करा. चला आता पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे. गोसावी स्वीट आणि मार्ट हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तर यांच्याकडे आपण बघू शकतो. दादा, तुझ्याकडे कोणते कोणते प्रोडक्ट्स आहेत? बुंदी लाडू आहे, मालवणी खाजा आहे स्पेशल. मालवणी खाजा स्पेशल आहे. मालवणी चिवडा पण आहे. मालवणी चिवडा कसा आहे हा? वराडचा चिवडा. 70 रुपये पाव किलो. 70 रुपये पाव किलो. ओके, बुंदी लाडू आहे, दुधाचे लाडू आहे, नाचणी लाडू आहे, उकडा तांदळाचे लाडू आहे. उकडा तांदळाच्याकडे स्पेशालिटी आहे. ओके, लाडू लाडू आहे. काजू कसे आहेत आपल्याकडे? 180-200 ग्राम. सोडलेले 200 ग्राम पाकिट. ओके, गावठे. खोबरावडी आंब्यामध्ये पण आहे. आंब्यात 70 रुपये. गुळखोबरा. ओके, शेवाचे लाडू आहेत, कडकडे लाडू आहेत. बंगाली खाजा. ओके, कसे आहेत तो? बंगाली खाजा 50 रुपये. 50 रुपये. ओके, कडकडे लाडू आहे. कडकडे लाडू, शेव लाडू आहे, शेंगदाणा पण शेंगदाणा लाडू आहे. ओके, राजगिरा लाडू आहे. यार कसं आहे किंमत याची? 20 रुपये. ओके, कुरमरे लाडू आहेत. ओके, हे सर्व प्रकारचे प्रोडक्ट दादाच्या स्टॉलवरती आहेत. तर तुम्हाला काय ऑर्डर वगैरे घेतो ना दादा तू? ओके, तर तुम्हाला काय ऑर्डर करायचं असेल तर वरती दादाचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तर नक्की तुम्ही दादाच्या स्टॉलला व्हिजिट देऊ शकता. थँक्यू.
चला तो पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे. इथे आंबोळी पीठ आहे, गावण पीठ आहे 45 रुपयाला, हे मालवणी वडा पीठ आहे, सर्व प्रकारचे पीठ आहे, कोयद्याचं पीठ आहे 50 रुपये, आणि इथे उकडा तांदूळ आहे 70 रुपयाला आहे, गावठी पोहे आहे 70 रुपये, बाजरी चकली आहे 50 रुपयाला. असे सगळे हे प्रोडक्ट्स आहेत, तर नक्कीच तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. कोकण आदिती फूड्स म्हणून त्यांच्या ब्रँडचं नाव आहे आणि खाली त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. तर तुम्हाला जर हे पीठ वगैरे मागवायचं असेल तर तुम्ही नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. चला आता आम्ही पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे, उषा वहिनी मसाले म्हणून. इथे सर्व प्रकारचे मसाले आहेत त्यांच्याकडे. काका मसाले कसे आहेत? किती रुपयापासून सुरुवात आहे? किती रुपयापासून सुरुवात आहे मसाले? 620 पासून. ओके. आणि हे चटणी वगैरे आहे ते कसे आहेत? लसूण चटणी, शेंगा चटणी, तिळा चटणी. ओके. तिळा चटणी खास करून चपाती भाकरी वगैरे खायला. हा. आणि गवारीची भाजी, वांग्याची भाजी वापरायची, छान असते. ओके. आपल्या एक म्हणजे या चटणीचे कार्बोदक आपण चटणी पासून मिळतात. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ पाहिलं तर 75,000 करोड रुपयांचा बिझनेस आपल्या फूडपासून होतो. ओके. आपले उषावणी मसाले सर 1985 पासून या व्यवसायात कार्यरत आहे. 31 पुरस्कारांचे मानकरी या क्षेत्रामध्ये मिळवले आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की या मसाल्याचे मालवणी मसाल्याबरोबर आपल्या मालवणीचे ज्या ज्या ठिकाणी लोक परदेशात जे की राहतात, भारताच्या बाहेर जे की ज्या ठिकाणी राहतात, ते सुद्धा इथून मसाले घेऊन जातात. वैशिष्ट्य या मसाल्याचं एवढं की आज जवळजवळ उषा वहिनी यांचं वय 75 वर्ष आहे. आज काम करताना त्यासुद्धा अगदी मोठ्या खुशीनं आणि जसं काय आपण या आता नवीनच आता व्यवसाय सुरू केला आहे अशा आविर्भावात काम करतात. या काम करण्यापाठीमागे जी टीम आहे उषा वहिनी मसाल्याची, त्यांच्यावर त्यांची 2 मुलं, आम्ही सर्वजण काम करताना अतिशय मजा येते. दुसरी गोष्ट म्हणजे आपण काहीतरी महाराष्ट्रामध्ये राहून महाराष्ट्र झेंडा अगदी अटकेपार लावल्याचं समाधान या व्यवसायावर मिळतं. आज कॅनडासारख्या ठिकाणी सुद्धा आमचे मसाले जातात. आणि विशेष म्हणजे आपला इथला ग्राहक कॅनडा जाऊन घेत नाही, तर कॅनडातला प्रॉपर ग्राहक आपल्याला यातून मसाले घेतो आणि चटण्या घेतो आणि तिथे सेल करतो. हे आपल्या व्यवसायाचं वैशिष्ट्य. आपण देखील या ठिकाणी मसाले आमचे घ्यावेत आणि व्यापारी पेठ किंवा मालवणी जत्रेबरोबर कायमस्वरूपी वर्षाचे 12 महिने आमचे मसाले मुंबईमध्ये उपलब्ध असतात. आपण एक नंबर घ्यावा 9604831772 या नंबरवर कॉल करा आणि आपल्या मसाल्याची आजच ऑर्डर बुक करा आणि एक चांगल्या जेवणाचा आनंद त्या ठिकाणी आपण घ्यायचा आहे. धन्यवाद. थँक्यू. चला आपण पुढच्या स्टॉलवरती आले रामेश्वर एंटरप्रायजेस म्हणून. दादा हे कसे आहेत? हे नाचणीपासून तयार केले आहेत. 60 रुपयाला एक पॅकेट आहे. 2 घेतले 100. 2 घेतले तर 100 रुपयाला. आंड्यापासून तयार केले आणि मक्याचे मक्याचे ते कसे आहे? सेम रेट आहे. ओके. 60 ला 100 ला 2 कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे दादाचा, तर नक्कीच तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू. चला तर आपण पुढच्या स्टॉलवर आलेलो आहे आणि इकडे सगळ्या प्रकारचे मुखवास आहेत. त्याचे पान मसाले पण आहेत आणि जेमच्या गोळ्या वगैरे आहेत. आवळा वगैरे आहे, भरपूर प्रकारचा आहे. मधातला आवळा आहे, गुळातला आहे, तिखट आवळा आहे, अद्रक आवळा आहे, साखरेतला आवळा आहे, आवळा सुपारी पण आहे. आवळा सुपारी पण आहे. अनारदाना, इंग गोळी, कोकम गोळी, स्पेशल पान मसाले आहेत आपल्याकडे सर्व प्रकारे. ओके. आणि किती रुपयापासून सुरुवात आहे? 60 रुपये 100 ग्रॅम पासून ते 110 रुपये 100 ग्रॅम पर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे. ओके. वेगवेगळ्या प्रकारचे, तर नक्कीच तुम्ही त्यांच्या स्टॉलला व्हिजिट करा. थँक्यू. तर तुम्ही जत्रेमध्ये आलात तर इकडे तुम्ही बघू शकता फूड स्टॉल आहेत. स्मॉल पिझ्झा आहे 80 रुपये, व्हेज पिझ्झा 50 रुपये. आणि इथे पुढे आलात तर इकडे मंचुरियन आहे, दाबेली आहे, चायनीज वगैरे आहे, ड्राय मंचुरियन, नूडल्स वगैरे आहेत, 50-50 रुपये आहे आणि बटर दाबेली 20 रुपये. तर असे फूड स्टॉल तुम्हाला प्रत्येक जत्रेमध्ये बघायला मिळतील. इकडे तुम्ही बघू शकता घावणीही आहेत. आंबोळी चटणी 40 रुपयाला आहे, घावणे 40 रुपये, आणि उकडीचे मोदक पण आहेत. मोदक कसे आहेत आगे? 20 रुपयाला आहे पुरणपोळी 80 ला 4. ओके. 20 रुपयाला मोदक आहे आणि पुरणपोळी 80 ला 4 आहेत. कोंबडी वडे पण आहेत, तांदळाची भाकर, असे विविध प्रकार आहेत काकींकडे. तर नक्कीच तुम्ही व्हिजिट करू शकता. श्री समर्थ कोकण हॉटेल म्हणून आहे आणि सगळं गरमागरम भेटणार आहे, तर नक्कीच व्हिजिट करा. थँक्यू. आणि इकडे मोजितो आहेत आणि जे प्राईज आहेत मोजितोचे, तसेच इकडे मोमोज पण आहेत. हे मेनू आहेत त्यांच्याकडे. तर आता पुढे आलेले फरिजात हॉटेल आणि त्यांच्याकडे सोलकढी आहे, गुलाबजाम पण आहेत.
आणि इकडे कलेजी पाव, कोलंबी पाव, जवळा पाव आणि खिमा पाव आहे. हे सर्व 30 रुपये 20 रुपये आहेत. इकडे गरमागरम तुम्हाला मिळेल. आणि इकडे लॉलीपॉप वगैरे पण आहे, चिकन लॉलीपॉप आहेत. आणि सिटिंगची पण अरेंजमेंट आहे, तुम्ही इकडे येऊन बसून जेवू शकता. आता आपण पुढे आलेलो आहे, टेस्टी पॉईंट म्हणून हे हॉटेल आहे. आणि इकडे सगळं तुम्हाला तंदुरी आयटम्स मिळणार आहे. लेग पीस आहेत तंदूर, इकडे लॉलीपॉप आहेत. इकडे सगळे तंदूर सीख कबाब वगैरे तुम्हाला या जत्रेमध्ये बघायला मिळते. तसंच समोर शोरमा पण आहे. चला आपण पुढे आलेलो आहे, कोकण मेजवानी हॉटेल म्हणून आहे. आणि इकडे चिकन मसाला, चिकन सुका 200 रुपये, कोलंबी मसाला वगैरे आहे, काजू मसाला, काळा वटाणा उसळ आहे. तसं इकडे कोंबडी वडी आहे 180, आंबोळीचा 1 नग आहे 25 रुपयाला. सगळं तुम्हाला गरमागरम भेटणार आहे. आणि तुमची इकडे सिटिंग अरेंजमेंट पण आहे, जर तुम्ही इकडे आलात तर तुम्ही इकडे बसून खाऊ शकतात. चला तर आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि मार्गशीर्ष काही दिवसांवरती आहे. तर खूप सुंदर अशा साड्या आहेत, कशा द्या? प्रत्येकाची प्राइस वेगळी आहे. ओके, 180 रुपये आहे. 225. ओके, 350 रुपये, 225 रुपये. आणि इकडे अगरबत्ती वगैरे पण आहे. आणि 500 रुपये पण, 500 रुपयाची किंमत आहे या साडीची. आणि खूप सुंदर असं, ह्याच्यामध्ये कलर्स आहेत ना? ओके, ह्याच्यामध्ये कलर्स अवेलेबल आहे, सुंदर असे कलर्स आहेत. 250 रुपये, 250 रुपये. तर तुम्हाला मार्गशीर्षसाठी साड्या पाहिजे असतील तर नक्कीच तुम्ही आता यांच्या स्टॉलला व्हिजिट करू शकतात. बघा, ह्याच्यामध्ये कलर आहे. स्टॉल नंबर 8. ओके, आणि पाठीमागे ज्या साड्या आहेत त्या कशा? प्रत्येकाची वेगवेगळी आहे. ओके, 1000 ते 1500 रुपयामध्ये तुम्हाला पाठी साड्या बघायला मिळतील. आणि ते पुढे ज्यूस वगैरे आहे, कशा ज्यूस? 160. ओके, 160. ओके, लेमन सिरप आहे, गावठी मध. कसं आहे? 1.5 किलो. ओके, आणि रेडीमेड ब्लाऊज आहेत, कसे आहे ते? 450. ओके, 400 रुपये किंमत आहे. आणि हे कुर्ती शॉर्ट्स आहेत ते? 350 रुपये. ओके, आणि लॉंग कुर्तीज आहेत? 750 रुपयाला लॉंग आहेत. तर नक्कीच तुम्ही ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करा. थँक्यू. इथे जत्रेमध्ये बालनगरी आहे आणि इकडे गेम झोन आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जत्रेमध्ये गेम झोन असतो, तर तुम्ही इकडे येत असा लहान मुलांना आपल्या घेऊन, तर इकडे गेम झोन वगैरे आहे, पाळणे वगैरे आहेत लहान मुलांसाठी. इकडे आकाश पाळणा आहे, सगळ्यात मोठा आकाश पाळणा वगैरे आहे. तसंच तिकडे ड्रॅगन बोट आहे. तर इकडे मोजितो वगैरे आहे, मोजितोचे वगैरे स्टॉल आहे. लहान मुलांसाठी टॉय ट्रेन आहे. तर नक्कीच तुम्ही तुमच्या लहान मुलांना घेऊन येत असाल तर नक्की त्या जत्रेला व्हिजिट करा. खूप सुंदर अशी जत्रा आहे. चला मित्रांनो, आता निघायची वेळ झालेली आहे. आशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला भेटीन अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.